नमस्कार, शुभ सकाळ. आजचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत. आज तारीख आहे 28, वार आहे रविवार. राज्याच्या काही भागामध्ये उकाडा खूप वाढलेला आहे आणि काही भागामध्ये तापमानात चढउतार सातत्याने होत आहे. आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या भागामध्ये सध्या आज ढगाळ वातावरण राहील. आज मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा काही भाग, वाशिम, शेवगाव, जळगाव, अमरावती, नागपूरचा काही भाग, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, अकलूजच्या काही भागात, लातूर मराठवाड्यामध्ये लातूरमध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहील. साताऱ्यामध्ये बऱ्यापैकी ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यानंतर सांगली म्हणजे जवळपास बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण राहील. कोठे कोठे आज पाऊस पडणार आहेत ते बघूया. छत्रपती संभाजीनगर, वैजापूरचा काही पूर्वेकडचा भाग, कन्नड, सिल्लोड, चिखली, लोणार, जालना, फुलंब्रीचा काही भाग, वाशिम, वाशिममध्ये बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर सातारा, साताऱ्यामध्येही पावसाची शक्यता आहे. साताऱ्यामध्ये वाई, प्रतापगड आणि पटण या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर हा होता आजचा हवामान अंदाज. तुम्हाला कोणत्या ठिकाणचा हवामान अंदाज हवा आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.